मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, आगीमध्ये 30 दुचाकी आणि 4 गाड्या जळून खाक. आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 1 महिना लांबणीवर, 3 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी. राज ठाकरेंना शिवसेनेचे दरवाजे बंद, आदित्य ठाकरेंचं सुतोवाच, रक्ताच्या नात्यापेक्षा आमच्याबरोबर असलेली माणसं आमच्यासाठी महत्वाची, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची कोकण विभागाची आढावा बैठक 7 ऑक्टोबरला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी मुंबईतल्या रबाळामध्ये बैठक घेणार. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचं वाटप करण्यासाठी महाविकास आघाडीची 9 जणांची समिती, या तीनही पक्षांचे प्रत्येकी 3 सदस्य, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, संजय राऊत, अनिल देसाई, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांचा समावेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार, केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या नक्षलग्रस्त भागातल्या राज्याच्या आढावा बैठकीला उपस्थित राहणार. भाजपला देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीला अजित पवार, तर शिवसेनेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय. मात्र 2024 सालापर्यंत शिंदेच मुख्यमंत्री असतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडनं मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत काँग्रेस कधीही घेणार नाही. आंबेडकरांना अडचणीत आणण्याचं काम काँग्रेसकडनं केलं जात आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया. पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना अजित पवार सांभाळतील, त्यांच्यात ती क्षमता आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेल्यानंतर भाजप कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चांवर बावनकुळेंचं वक्तव्य. जर हिंमत असेल तर डोंबिवलीमधनं निवडणूक लढवा. कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान, तर ठाकरेंना खोक्यांच्या पलीकडे काहीही कळत नाही. ठाकरेंचं नाव घेतल्यावरती जेवण जात नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडनं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. इंडिया आघाडी सहभागी होण्यासंदर्भात वंचित आघाडी आज आपली भूमिका स्पष्ट करणार. वंचित बहुजन आघाडीची सध्या ठाकरे गटासोबत युती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ घेणार नवाब मलिकांची भेट. समीर भुजबळ मुंबई अध्यक्ष झाल्यावरती पहिल्यांदाच या दोघांची भेट होणार आहे. मनोज जरांगेंनी पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी साकडंही घातलं. छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये, शांततेत चाललेलं आंदोलन मोडायचं काम करू नका. मनोज जरांगेंची मंत्री छगन भुजबळांवर टीका. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज आणि उद्या अहमदनगरच्या दौऱ्यावर, नगरमध्ये सभेची जोरदार तयारी. अण्णा हजारेंमुळे देशाचं वाटोळं झालं, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात कोर्टात जाणार आणि अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. अण्णा हजारेंचं जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर. मध्य रेल्वेकडनं हार्बर रेल्वे मार्गावरती पुन्हा मेगा ब्लॉक. नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी 5 दिवसांचा ब्लॉक. गुरुवार ते रविवारपर्यंत मध्यरात्री 1:15 ते पहाटे 4:45 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर बेलापूर ते पनवेल लोकल सेवा रद्द असेल. दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमधनं मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात, तर उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल. राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांकडनं आढावा. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याचे आदेश. प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा अहवाल सादर करण्याचेही आदेश. विजय वडेट्टीवारांनी ओबीसींच्या कल्याणासाठी आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काय कामगिरी केली याची श्वेतपत्रिका काढावी. आशिष देशमुखांकडनं वडेट्टीवारांवरती टीका करत मागणी. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांच्या नियुक्तीबद्दल मंत्री मुनगंटीवारांकडनं अभिनंदन. मुनगंटीवारांच्या ट्विटनं प्रचंड खळबळ, मात्र यानंतर लगेचच मुनगंटीवारांकडनं संबंधित ट्विट दिली. रश्मी शुक्लांच्या नियुक्तीच्या चर्चांसंदर्भात आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. सरकारचीच नियुक्ती चुकीची आहे, आदित्य ठाकरेंचा वार. मुंबई महानगरपालिकेचं एक प्रभाग कार्यालय वाढणार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा. 13 किंवा 17 ऑक्टोबरला नवी मुंबई मेट्रोचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता. सीबीडी बेलापूर ते पेंढर असा हा 11 किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. खिचडी घोटाळ्या प्रकरणी संजय राऊतांच्या भावाची चौकशी होणार. आर्थिक गुन्हे शाखेनं संदीप राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं. बुलढाण्याच्या देऊळगावमध्ये पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा ताफा अडवला. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघात वाहनांचा ताफा अडवल्यामुळे चर्चेला उधाण.
अजित पवार पालकमंत्री झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची अडचण झाली आहे. अजित पवार गटाचा भाजपवरती निशाणा. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातल्या नारूर गावात ढगफुटी सदृश पाऊस. महालक्ष्मी मंदिर ते रांगणागडापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरती पुलाचा काही भाग कोसळला. पालघरमध्ये पिकांवरती आणि रोपांवरती गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला. गोगलगायींमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. बीडमध्ये 242 गावांसमोर भीषण पाणी टंचाईचं संकट. वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी सरकारकडे अहवाल सादर केला. तपासणीमध्ये 126 विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याचं दिसून येत आहे. सोयाबीन पिकावरती येलो मोझेक व्हायरसचा शिरकाव. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळावी. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची मागणी. कोकणामध्ये वानर आणि माकडांचा उच्छाद वाढला. शेतकऱ्यांच्या बागांचं नुकसान होत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाची हाक. पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना 8 दिवसात नुकसान भरपाई न दिल्यास पीक विमा कंपन्यांवरती कारवाई करणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा इशारा. रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यासाठी लिफ्टच नाही, त्यामुळे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नवीन इमारतीमध्ये 80 बेडचं सुसज्ज आयसीयू बंद. नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडे पाहणी. अधिष्ठाता वाकोडेंची भेट घेत मृतांच्या नातेवाईकांना दिला दिलासा. सुप्रिया सुळेंशी बोलताना एका महिलेला अश्रू अनावर. 12 वर्षांनी झालेल्या मुलीचा नांदेड रुग्णालयात मृत्यू. मीडियाशी बोलता म्हणून मुलीवरती उपचार करणार नाही अशी डॉक्टरांनी धमकी दिल्याचाही आरोप. नांदेडच्या शासकीय रुग्णालय अधिष्ठातांच्या समर्थनात अंबाजोगाईमधल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडनं निषेध. खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात निषेध रॅलीचं आयोजन. खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात राज्यातील निवासी डॉक्टर्सची आक्रमक भूमिका. जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडनं हेमंत पाटील यांनी माफी मागावी यासाठी आंदोलन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.